ठिकाणी पाकिस्तान मध्ये सिंध प्रांतामध्ये औसा समाजाची खुश मोनी मुंगलाज माताजी जी बलुचिस्तान मध्ये आहे तिथं ते मंदिर पाडण्यात आलेले आहे त्याची दखल भारत सरकारने घ्यावी व त्यावर कठोर कारवाई करावी व आमचे मंदिर जशा तसे उभे करून द्यावे हे आमचे निवेदन मध्ये मांडण्यात आलेले आहे। जय हिंद जय भावसार जय इंग्लाज। औसा समाजाची खुश मोनी मुंगलाज माताजी जी बलुचिस्तान मध्ये आहे तिथं ते मंदिर पाडण्यात आलेले आहे त्याची दखल भारत सरकारने घ्यावी व त्यावर कठोर कारवाई करावी व आमचे मंदिर जशा तसे उभे करून द्यावे हे आमचे निवेदन मध्ये मांडण्यात आलेले आहे। जय हिंद जय भावसार जय इंग्लाज। जय हिंगलाज जय भावसार। आज या ठिकाणी सर्व भावसार आमचे बंधू भगिनी सर्व आमचे जे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये सिंध प्रांतामध्ये जे हिंगलाज मातेचं मंदिर आहे जे फक्त आमच्या भावसार क्षत्रियांचाच नव्हे तर अवघ्या सर्व हिंदूंचं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि आमचं श्रद्धास्थळ आहे हे आमचं श्रद्धास्थान पाकिस्तान सरकारने पाडण्यात आलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की जसं ते बांधलेलं होतं तसा परत आम्हाला बांधून द्यावं। आमच्या भावना ज्या आहेत आमच्या ह्या भावनांचा उद्रेक न होता होऊ देता त्यांनी परत त्याचं पुनर्वसन करावं आणि आमच्या श्रद्धेला परत ह्या ठिकाणी न्याय मिळून द्यावा त्या ठिकाणी त्याकरता आम्ही आजचा हा मोर्चा काढलेला आहे। अतिशय शांततेने साधारण हा आमचा हे आम्ही बोलणं मांडत आहोत मागणं मांडत आहोत। परंतु जर ह्या ठिकाणी जर पाकिस्तान सरकारने परत जर ते पुनर्वसन केलं नाही मंदिराचं तर आम्ही ह्यानंतर खूप मोठ्या अगदी ह्या भावनांचा आमचा उद्रेक होणार सर्व हिंदूंचा उद्रेक होणार यामध्ये बिलकुल शंका नाही। तेव्हा आमचं एकच मागणं आहे की आमचं मंदिर जसं होतं तसं अगदी आहे तसं त्यांनी बांधून द्यावं आणि आमच्या भावनांचा त्यांनी सन्मान करावा। आम्ही जसं सर्व धर्म सन्मान करतो सर्व धर्माचा आदर करतो तसं आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा आमच्या धर्माचा आमच्या हिंदू धर्माचा सन्मान केला पाहिजे आमची श्रद्धास्थानं ही जपली पाहिजे। आणि एवढं बोलून मी माझे हे दोन शब्द पूर्ण करते। जय हिंद जय भारत जय भावसार जय हिंगलाज जय भावसार। मार्फत पाळण्यात आले त्या सरकारचा पाकिस्तानचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही समस्त भावसार समाज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। पाकिस्तानमध्ये हे जे भावसार समाजाचे सर्व हिंदू समाजाचे जे मंदिर पाळण्यात आलेले आहे ते अतिशय घृणास्पद आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। या ठिकाणी आम्ही भारत सरकारला विनंती करतो की भारत सरकारने पाकिस्तानला काहीतरी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी काहीतरी या ठिकाणी बैठक व्यक्त करावी आणि या ठिकाणी जे इंग्लाज मातेचे मंदिर पाडलेले आहे ते पुन्हा एकदा पुनर्स्थापित करून द्यावे आणि आमच्या भावसार समाजाला या ठिकाणी न्याय मिळून द्यावा हे या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवितो। जय इंग्लाज जय भावसार। भारत माता की जय। भारत माता की जय। पाकिस्तान मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद।